नमस्कार, मी नीता आणि सगळ्यांचं पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करते। तर माझं किचनचं सगळं काम आवरून झालेलं आहे आणि आता मला हा जो प्लॅटफॉर्म आहे या प्लॅटफॉर्मवरचं सगळ्या गोष्टी आवरून ठेवायचे आहेत। दिवे क्लीन करून झाले आहेत। दिवे जर आत्ताच क्लीन करून ठेवले तर नेक्स्ट इयर ते आपल्याला फ्रेश मिळतात, म्हणून ते क्लीन करून ठेवते। आणि हा जो काही सगळा पसारा आहे तो सगळा आवरायचा आहे आणि हा प्लॅटफॉर्म एकदम क्लीन करायचा आहे। आणि तसाही जो किचनचा प्लॅटफॉर्म आहे माझा, हा मला तसाही क्लीन आवडतो। म्हणजे बऱ्याच जणांना अशा सवयी असते की त्या साईडनी बरेच असे शेल्फ ठेवतात कंटेनर ठेवायसाठी, किंवा मग रोजच्या आपल्या चहा पावडर, मसाल्याचा डब्बा, बाकीच्या अजून ज्या रोज लागणाऱ्या गोष्टी असतात त्या सगळ्या ओट्यावर ठेवायच्या। पण ज्या काही आता तिथे आहेत त्याही मला आवडत नाही, त्याच्यासाठी मी पुढे चालून काहीतरी एक करेलच। पण आता सध्या मला हा प्लॅटफॉर्म पूर्ण क्लीन करून ती सगळी जागा मोकळी करायची आहे। कारण मग असं वाटतं की उगाचच ती जागा आहे म्हणून तिथे वस्तू ठेवल्या जातात आणि तो पूर्ण प्लॅटफॉर्म भरला जातो। कारण हा पोर्शन माझा नेहमी भरलेला असतो, इथे भांड्यांचं टोपलं असतंच नेहमी। जोपर्यंत मी भांडेवाल्या मावशींना लावून घेणार नाही, हाऊस हेल्पर ठेवणार नाही, तोपर्यंत ते तसंच राहणार आहे। कारण वरचीवर भांडी घासल्या जातात म्हणून ते तिथंच असतं, ते बाहेरही जात नाही। कारण हे डोअर तेवढं कन्व्हिनियंट नाही आहे ते भांड्यांचं रॅक बाहेर घेऊन जायला, पण ठीक आहे, या फार कमी गोष्टी आहेत। बाकीच्या सगळ्या गोष्टी मी आतमध्ये ठेवल्या आहेत। आता हे पटापट हे आवरते। दिवे थोडे काळे पडतात आणि थोडे तेलकटही होतात, त्यामुळे टिश्यू पेपरनी असे क्लीन करून घेतले किंवा मग चांगल्या कापडानी क्लीन करून घेतले तर त्यातला तेलकटपणाही निघून जातो आणि काळे डागही निघून जातात आणि पुढच्या वर्षीसाठी फ्रेश दिवे आपल्याला मिळतात। तर एवढे छान मस्त मोठे मोठे दिवे होते, हा एक आणि हा एक, पण याचा काही यूजच झाला नाही। कारण दिवाळीच्या दिवशी मी लावणार होते पण इतकी घाई होऊन जाते ना की काय करायचं आणि काय नाही तेव्हा काहीच कळत नाही। मग हे त्यानंतरही हे दोन दिवे यूजमध्ये आलेच नाही, पण हे नेहमीसाठी आता माझ्याकडे राहतील आणि जोपर्यंत आहे तोपर्यंत हे लागतीलच। तर आता थोडे दिवे मी तुळशीच्या लग्नासाठी काढून ठेवते आणि बाकीचे सगळे रॅप करून पेपरमध्ये पुढच्या वर्षीसाठी परत ठेवते। कारण हे दिवे आणखी एक गोष्ट, अशा काही गोष्टी असतात ज्या बरेच जणं फक्त त्याच दिवाळीपुरती वापरतात आणि त्यानंतर मग त्या वापरत नाही। त्या मलाही थोडंसं कन्फ्युजन आहे त्या कोणत्या आहेत हे मी तुम्हाला दाखवते। दिवे तर सगळेजणं यावर्षीचे पुढच्या वर्षी वापरतात, पण आणखी एक दोन गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला दाखवते। पहिले हे सगळं छानपैकी ठेवून देते आणि आणखी काही गोष्टी आहेत त्या दाखवते। Everybody in the world blind, please Lord give me a sign, a sign। तर सगळा प्लॅटफॉर्म क्लीन करून झालाय आणि जे मी बोलले की मला कन्फ्युजन आहे, म्हणजे कुणाकडून तरी ऐकण्यात येतं की या गोष्टी ज्या आहेत त्या एकदा वापरल्या की पुढच्या दिवाळीसाठी वापरायच्या नसत्या। पण मी तरी हे जे छोटे मापूल असतात हे मी असेच ठेवून देते आणि पुढच्या वर्षीसाठीही हेच यूज करते। आणखीही माझ्याकडे नवीन कोरे आहेत, पण हे चांगले असल्यानंतर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम माझा हे विसर्जन कुठे करायचं तो असतो, त्यामुळे मी हे सगळं कुठे विसर्जन करायचं त्यापेक्षा हेच पुढच्या वर्षी वापरण्यात येईल आणि चांगलं असतं। एकदा वापरून विसर्जन करायला परवडत नाही, पण असं बरेच जणं करतात की एकदा वापरलेत की ते नदीमध्ये शिरवून देतात। तर याबद्दल मला सांगा। त्यानंतर ही जी लक्ष्मीची मूर्ती असते जी आपण दिवाळीसाठी पूजा करायला घेतो, तर प्रत्येक वर्षी ती विकत नवीन विकत घेता की तीच वापरता हे मला कमेंट करून सांगा। मी तरी हीच मूर्ती आता पुढच्या वर्षीही पूजा करायला हीच मूर्ती घेईल। आता मी छानपैकी पुसून रॅप करून हिला जसं दिव्यांना ठेवलं आहे तसंच मूर्तीलाही ठेवते आणि पुढच्या वर्षी हिचीच पूजा करते। तर तुम्ही मला सांगा, तुम्ही विसर्जन करता की अशी मूर्ती ठेवून घरात परत तीच पुढच्या वर्षी वापरता? आणि छोट्या छोट्या गोष्टी आहेत, जसं ही चुनरी लक्ष्मीसाठी आपण घेतो तीही बरेच जण जे आपलं सामान असतं दिवाळीचं जे विसर्जन करायचं त्यात ही चुनरीही विसर्जन करतात। तरी अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या माहीत नसतात, पण मला तरी वाटतं की विसर्जन केल्यापेक्षा जर या गोष्टी आपण चांगल्या असल्या, काही तुटलं वगैरे नाही, आता मूर्ती खंडित नसेल तर आपण ती वापरू शकतो। येस, गणपतीचं विसर्जन करावंच लागतं, पण ही अशी मूर्ती आहे की विसर्जन कुठे करायचं काहीच कळत नाही। प्रत्येक वर्षी सगळ्यात मोठा माझा प्रॉब्लेम तोच असतो। तर कमेंट करून सांगा। तर हे मी सध्या तरी आता छान रॅप करून पुढच्या वर्षीसाठी यूज करणार आहे, तुम्ही काय करता हे मला प्लीज सांगा। आणि आत्ता बघा किती फ्रेश
क्लीन आणि मोठा वाटतो आहे. दुपारी थोडासा ड्रेसिंग आवरायला घेतला कारण बरीच गर्दी झाली होती आणि त्यामध्ये सगळ्यात जास्त प्रॉडक्ट म्हणजे आमचे डिओज आणि परफ्यूम्स जे अगदी थोडेसे राहिलेले किंवा काही संपले होते आणि ते मागच्या मागे राहतात असे प्रॉडक्टही मागच्या मागे राहूनच एक्सपायर होतात. ते सगळे डिओज आणि ते प्रॉडक्ट काढले आणि साईडला ठेवले कारण आता लवकरच मी तुमच्याशी माझा ड्रेसिंग टेबल टूर शेअर करेल. त्यानंतर मग मी गॅलरी छान क्लीन करून घेतली कारण मला आता तुळशीचं लग्न करायचं आहे आणि आता तुळशी वृंदावन पहिले आपण गिरुनी रंगवायचो. आमच्या लहानपणी आम्ही या गोष्टी केल्या आहेत, रंगवणे, त्यावर बोरभाजी आवळा किंवा मग ती डोली काढणे. पण आता तसं नाही आहे, गिरुनी करताच येत नाही म्हणून मी एक स्केच पेन घेतला आणि त्यांनी बोरभाजी आवळा कृष्णदेव सावळा असं लिहिलं आणि बाकीची सगळी तयारी करून ठेवली. खूप जास्त डेकोरेट करणार होते पण वेळही कमी होता. तर आरतीचा ताट रेडी आहे, आमचे कृष्ण भगवान रेडी आहे. त्यानंतर बरेचदा मी काहीतरी मस्त असं चमचमीत बनवत असते पण सध्या मी डाएटवर आहे त्यामुळे अगदी थोडासा प्रसाद बनवणार अँड दॅट्स इट. मी रेडी आहे आणि सगळे सामानही काढून ठेवलं आहे. थोडीफार अजून तयारी करून ठेवते, तोपर्यंत अश्विन आणि रियांश दोघंजणं रेडी होतील. काम चालू होतं त्यामुळे थोडासा उशीर झाला तरी मी पूर्ण तयारी करून ठेवली. तर आता राहिलेली तयारी करते आणि त्यानंतर तुळशीचं लग्न. नहीं जला सकते थे अगर नहीं जला सकते अगर ये नहीं होता. अंदर नहीं निकला चाहिए, अंदर छोटे में होने चाहिए. आणली आहे का अजून एक? कुठे खाली जाण्याचा रियाशचा हट्ट आणि तेही फटाके फोडायचे होते त्याला म्हणून. पण फटाक्यामध्ये फोडण्यासारखं काहीच नव्हतं, अनार आणि चक्री राहिलेली
आणि फुलझड्या होत्या, पण खाली जाऊन त्या फोडायचं अजिबात इच्छा नव्हती, तर त्यांनी इथेच थोडासा फुलझडी जळवून एन्जॉय केला आणि अशा प्रकारे आमच्या तुळशीचा लग्नाचा सोहळा पार पडला. तर आजच्या माझ्या डिनरमध्ये आहेत उकळलेले मूग, मेथी, गाजर, टोमॅटो, कांदा, काकडी आणि छान असे बारीक तुकडे केलेले पनीर. त्यात घातलं आहे मस्त थोडंसं तेल, मीठ, ऑरिगॅनो किंवा मिक्स हर्ब्स असेल तर ते, ब्लॅक पेपर, चिली फ्लेक्स आणि थोडंसं निंबू, आणि हे सगळं छान असं मिक्स करायचं आणि आजचा डिनर रेडी आहे. खूप हेल्दी आणि खूप टेस्टी लागतो. आतापर्यंत उकळलेल्याच भाज्या खात होतो, म्हणजे त्यात फ्लावर, कॅबेज या सगळ्या गोष्टी येतात, पण आज जरा म्हटलं जरा तुळशीचं लग्न तर काहीतरी थोडंसं चटपटीत पाहिजे आहे, म्हणून हे खूप मस्त हेल्दी, नक्की ट्राय करा. तर छान असं तुळशीचं लग्न झालं आणि कितीतरी वर्षांनी मला आठवतं की असं तिघांनीच फक्त लग्न केलं तुळशीचं, नाहीतर माझ्या मैत्रिणी असतात, मैत्रिणी जरी नाही आल्या तरी रियांशचे फ्रेंड्स असतात, ते तुळशीच्या लग्नाला येतात, पण यावेळी असं झालं की फक्त तिघंच जण होतो आणि रियांशचे फ्रेंड्स आले होते, पण ते खेळण्यामध्ये इतकं ना आजकाल मुलं बिझी असतात, त्यांना बोलावलं पण ते आलेच नाही, आणि सगळे नॉन महाराष्ट्रीयन आहे बहुतेक, त्यांच्या घरी नसतं म्हणून त्यांना काही आयडियाही नव्हती. पण म्हटलं ठीक आहे, पण तुळशीचं लग्न करायचं होतं, कारण प्रत्येक वर्षी करते आणि यावर्षी वेळ निघून जात होती, म्हणजे सगळे दिवस गेले आणि आजचा शेवटचा दिवस, मग म्हटलं नाही आपण प्रत्येक वर्षी करतो तर यावर्षीही करायचंच आहे. मलाही मग तिघं जण असू देत, काही थोडंफार कमी जास्त होतंच, तर छान झालं. आणि अजून एक गोष्ट, मला तुमच्याशी माझे मेकअप प्रॉडक्ट्स, माझे नाही ॲक्च्युली, जो मी बिगिनर्स व्हिडिओ, बिगिनर्ससाठी कोणते मेकअप प्रॉडक्ट चांगले आहेत आणि कसा मेकअप करायचा याचा एक व्हिडिओ लेटेस्टमध्ये शेअर केला होता. त्यानंतर मला कमेंट्स आले की आणखी काही प्रॉडक्ट्स असतील तुझ्याकडे तर ॲक्च्युअल प्रॉडक्ट दाखव, तुझी मेकअपची किट दाखव किंवा मग बॅग दाखव, तुझ्या मेकअप किटमध्ये काय काय असतं जे अफोर्डेबल आहे आणि आम्ही घेऊ शकतो, तर ते मी दाखवणार आहे. आणि अजून एक गोष्ट, आज मी म्हणजे मेकअप प्रॉडक्ट एक मी परचेस केलं, तर ते आहे आयब्रोज, आयब्रो पॅलेट एक मी परचेस केलं, तर ते तुम्हाला पहिले दाखवते. आणि मला आयब्रो फील करायला खरंच खूप आवडतं, म्हणजे काही मेकअप जरी केला नसला तरी आयब्रो फील करणं, काजळ लावणं आणि लिपस्टिक, या तीन गोष्टी मी कधीच विसरत नाही नॉर्मल बाहेर जातानाही, कारण हे आपले फीचर्स यांनी उठून दिसतात आणि डोळे अट्रॅक्टिव्ह दिसतात, लिप्स छान दिसतात, तर मग मेकअप केल्यासारखाच वाटतो. तर माझ्याकडे आयब्रो पेन्सिल आहे, एक मेबिलिनची पेन्सिल आहे आणि एक नॉर्मल जी 60-70 रुपीजला मिळते, तीही छान होती, म्हणजे मी पण बिगनर असतानाच ती पेन्सिल घेतलेली, कारण खूप जास्त महाग प्रॉडक्ट आपण तेव्हा घेऊ शकत नाही आणि माहितीही नसतात, तर ते होतं. त्यानंतर माझ्याकडे एक आयशॅडो पॅलेट, त्यामध्ये ब्राऊन आणि ब्लॅक कलरचा शेड होता, तोही मी पावडर असतं तर छान फील केला जातं पेन्सिलपेक्षा, पेन्सिल कधीकधी जास्त डार्क लागते, त्यापेक्षा असं एक पावडर पॅलेट तुम्ही घेऊ शकता, हे खूप इझिली लागतं. तर कंपनी मी यावेळी बघितली नाही, हिलेरी होडा असं काहीतरी नाव आहे याचं, हिलेरी होडा, तर माझ्यासाठी हे मॅटर करत नाही. कसं या गोष्टी अशा आहेत, जसं आयब्रोज या आपण वरून लावतो त्या काही आपल्या स्किनच्या आतमध्ये जात नाही, जसं काजळ, फाउंडेशन हे आपण खूप बघून निवडावं, कारण ते आपल्या स्किनला अफेक्ट करू शकतं. काजळही मी म्हणूनच बोलले होते की चांगल्याच कंपनीचं घ्या, कारण ते आपल्या डोळ्यांमध्ये लागतं. पण आयब्रो अशी गोष्ट, आयब्रो फिलर अशी गोष्ट आहे की त्यांनी काही नुकसान होणार नाही आहे, त्यामुळे मी अगदी स्वस्तातला आयब्रो फिलर घेतला आहे. तर यामध्ये असे तीन शेड आले, लाईट ब्राऊन, मीडियम ब्राऊन आणि डार्क ब्राऊन. ब्लॅक शेड घ्यायचंच नाही, कारण ब्लॅक जर फील केला तर तो खूपच आर्टिफिशियल वाटतो आणि एकदम डार्क आयब्रोज दिसतात. आणि त्यामध्ये असा मस्त एक छोटासा ब्रश आला आहे, त्यांनी पहिले असं शेप द्यायचं आहे असा, आणि त्यानंतर मग सध्या आता मी हे एक्सपेरिमेंट चालू आहे की कोणतं चांगलं दिसतं आहे, तर हे दोन शेड मिळून असा छान आयब्रो फील केला आणि मस्त एकदम उठून दिसतं आहे, तुम्हीच बघा. आणि हे जस्ट 160 रुपीजला मी घेतलं, तर हे तर एक शेअर केलं, पण पूर्ण जी किट आहे माझी ती मी लवकरच तुमच्याशी शेअर करेल, म्हणजे ज्या माझ्या छोट्या मैत्रिणी आहेत त्यांना प्रॉडक्ट घ्यायला हेल्प होईल, आणि जे मीडियम रेंजमधले प्रॉडक्ट असतात त्यापैकी काही माझ्याकडे आहेत आणि मलाही बघावे लागतील, कारण आता मी खूप दिवस झाले पहिले मीडियम रेंजचे, मग त्यानंतर
आता बऱ्यापैकी प्रॉडक्ट आहेत, पण जे बिगिनर्स घेऊ शकतात ते प्रॉडक्ट मी तुमच्याशी शेअर करेल. आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजचं मी थोडंसं माझं दुपारपासूनचं रुटीन तुमच्याशी शेअर केलं, त्यानंतर तुळशी लग्न राहिलेलं. असं वाटत होतं की जाऊ दे यावर्षी, पण नाही, शेवटी म्हटलं की नाही आपल्याला करायचं आहे. आणि लगेच अर्ध्या तासात तयारी केली आणि तुळशीचं लग्न केलं. काल संडे होता तर संडेला तुळशीचं लग्न करायचं नसते, तुळशीला हात लावायचा नसतो. आय डोंट नो त्याचं रिझन मला परफेक्ट माहिती नाही आहे. तर आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते, उद्या घेऊन येते एक छानसा नवीन लॉग. तोपर्यंत बाय बाय.